कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करत असताना खासगी रुग्णालयातून ऑक्सिजनची कमी आहे, व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाहीत अशी ओरड करणाऱ्या रुग्णालयांवर यापुढील काळात भरारी पथकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. बाधित रुग्णांना बेड उपलब्ध होणं बंधनकारक असताना श्रीमंतांना मात्र खासगी रुग्णालयातील बेड तात्काळ उपलब्ध करून दिले जात आहेत हे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहरातील खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेडची एकूण संख्या किती याची चौकशी करणारं पथक तयार केलं आहे. अनावश्यक बेड अडवून ठेवणाऱ्या खासगी रुग्णालयांवर यापुढे कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला. राज्य शासनानं दिलेल्या आदेशानुसार सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील रुग्णालयांचं फायर ऑडिट देखील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. त्यात आम्ही सोलापूर जिल्ह्यातील गव्हर्नमेंट बॉडीमध्ये त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकलचे असलेले जे प्राध्यापक होते त्यांच्या सेवा आम्ही ग्रहण केल्या होत्या. या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये 1900 हॉस्पिटल भेट देऊन त्याचा अहवाल सादर केला आहे. मोलामध्ये काही प्रोग्राम त्या दर्शन केलं आहे की आम्ही तात्काळ संबंधित हॉस्पिटलला करून त्याच्याने त्याचा गोष्टी घेणार आहोत. तिथला असे कुठले मेजर ते आढळले नाही आणि परंतु त्यांनी जे काही रुग्ण दिले आहेत ते आपण त्याकडून त्याची पुस्तक मिळवण्यापर्यंत आपण पूर्ण करतो. ऑक्सिजनचा पुरवठा नियमितपणे होत आहे, त्याचप्रमाणे मेडिकल उपक्रमांचे शुद्ध आहे. तथापि बऱ्याचदा रुग्णांची माहिती मिळते की भेटून शुद्ध नाही त्याची तपासणी करतात. तपासणी करण्याकरता एक आम्ही मदत घेऊन असतो, ते मदत करून तपासणी करून अशा ज्या प्रक्रिया येतील त्याची केली.